हे एवरीवन, तलाठी परीक्षेमध्ये खरंच घोटाळा झाला का? परीक्षा रद्द केली जाणार का? रद्द केली नाही जाण गेली तर ॲक्च्युली जे काही संशयित व्यक्ती आहेत ज्यांच्यावर आरोप केला गेला आहे त्यांच्याबद्दल चौकशी करून त्यांचा पेपर रद्द केला जाणार का? बरेचसे क्वेश्चन्स आहेत फ्रेंड्स. आणि जर परीक्षा रद्द झाली तर त्याचा परिणाम काय होणार, कोणावर होणार, नेमका अन्याय कोणावर होणार याबद्दल आपण बोलूयात आज थोडंसं. फ्रेंड्स, 2023 जी परीक्षा झाली तलाठीसाठी, त्यासाठी जवळपास 4,500 ते 5,000 पदं आहेत आणि त्यासाठी भरती घेण्यात आली, एक्झाम घेण्यात आली त्यासाठी. आणि त्यानंतर विरोधी पक्षनेत्याने एक्झाम झाल्यानंतर त्याच्यावर आक्षेप घेतला आणि त्या आक्षेपावर सरकारनेही खुलासा दिला आहे, टीचर्सनेही खुलासा दिलेला आहे की यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही आहे, घोटाळा झाला नाही आहे. सगळं जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती अगदी योग्य झालेली आहे असं टीचर्सचं मत आहे, तसंच सरकारचंही मत आहे. आणि सरकार कोणत्याही चौकशीला जाण्यासाठी तयार आहे आणि जर प्रूफ दिले तसे तर परीक्षा रद्द केली जाईल असंही म्हटलेलं आहे. पण फ्रेंड्स, मला सांगा, परीक्षा जरी रद्द झाली, ऑफकोर्स तसं होणार नाही आहे, परीक्षा रद्द करणं आणि त्यात परत परीक्षा घेणं ही प्रोसेस खूप लॉंग होणार आहे, लेंदी होणार आहे. पण जरी झाली समजा, तर अन्याय नेमका कोणावर होणार आहे? फ्रेंड्स, चला पकडून चालू, आपण 5,000 पदांसाठी ही परीक्षा आहे. समजा जरून झाला की काही घोटाळा झाला असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी कॉपी केली असेल किंवा पेपर फुटला होता, त्याचा फायदा काही विद्यार्थ्यांना झाला असेल नक्कीच आणि त्यांचा स्कोर वाढला असेल. पण हे असं किती विद्यार्थ्यांसोबत होऊ शकतं? जवळपास 100, 200, 300 आणि ते मुलं जर मेरिटमध्ये आले असतील. पण जर परीक्षा रद्द झाली, फ्रेंड्स रद्द झाली, तर या प्रोसेसमध्ये ज्या खरंच विद्यार्थ्यांनी अभ्यास केला होता, अभ्यास खूप एफर्ट्स घेऊन अभ्यास केला होता, खूप एफर्ट्स घेतले होते, स्ट्रगल केलं होतं अभ्यासासाठी, 8 ते 10 तास डेली अभ्यास करत होते काही विद्यार्थी, आणि ते पण काही विद्यार्थी मेरिटमध्ये आहेत. जवळपास 4,000 विद्यार्थी जे आहेत जे मेरिटमध्ये आहेत. आणि जर परीक्षा कॅन्सल झाली तर त्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होणार नाही का? ऑफकोर्स त्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होणार, जे खरंच स्ट्रगल करून अतिशय कठीण परिश्रम करून मेरिटमध्ये आलेले आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच त्यांच्यावर अन्याय होईल. त्यामुळे परीक्षा रद्द होणं ह्याच्यापेक्षा जे विद्यार्थी त्यांचा स्कोर संशयित आहे, 200+ आहे किंवा संशयित विद्यार्थी आहेत, त्यांची चौकशी केली जावी आणि त्यांच्याबद्दल कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. पण याचा इतर विद्यार्थ्यांच्यावर, जे विद्यार्थी खरंच अभ्यास करून परिश्रम करून स्ट्रगल करून किंवा इतकी वर्ष प्रतीक्षा करून अभ्यास करून मेरिटमध्ये आलेले आहेत, जिनेन आहेत, त्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे. जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ह्या परीक्षा घेण्याचा उद्देश सफल होणार नाही. कारण का 4 वर्ष परीक्षा झाली नव्हती आणि 4 वर्ष विद्यार्थी कठीण परिश्रम करत आलेले आहेत. ऑफकोर्स काही विद्यार्थ्यांनी ॲक्च्युली यात अपराधावर, काही विद्यार्थ्यांनी कॉपी केली असेल किंवा अपराधावर झाले असेल, काही विद्यार्थ्यांच्या सोबत असं झालं असेल, बट बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय? त्यांच्यावर अन्याय होणार ना? मग त्यांनी खरंच परिश्रम करून जर स्कोर काढलेला असेल, मेरिटमध्ये आले असेल, तर त्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. त्यामुळे परीक्षा कॅन्सल होण्यापेक्षा चौकशी व्यवस्थित व्हावी आणि खरंच जे आरोपी आहे त्यामधले किंवा खरंच ज्यांनी घोटाळा केलेला आहे किंवा खरंच कॉपी केलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे, त्यांच्याबद्दल कठिन ॲक्शन घेतली पाहिजेत. आणि त्यांची चौकशी झाल्यानंतर जे विद्यार्थी आहेत ज्यांनी खरंच परीक्षेमधून अभ्यास करून परीक्षा दिलेली आहे आणि मेरिटमध्ये आले, त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं परीक्षा रद्द केली जाईल किंवा हे करण्यापेक्षा आंदोलन करणं ह्या सर्व गोष्टी तर आहेतच. बऱ्याच ठिकाणी आंदोलन होत आहेत, बऱ्याच ठिकाणी चौकशी केली जावी असं म्हणतात आणि सरकारसुद्धा यानं खुलासा केलेला आहे की कोणताही परीक्षा झाली ती एकदम ट्रान्सपरंट झालेली आहे असं सरकारनंसुद्धा खुलासा केलेला आहे. पण कुठेतरी आपण बरेचसे विद्यार्थी संभ्रमात आहेत, आंदोलन करण्याच्या मार्गावर आहेत, आंदोलन काही ठिकाणी होत आहे आणि त्यात जे विद्यार्थी खरंच चांगले आहेत, ज्यांनी परिश्रम करून मेरिटमध्ये आलेले आहेत, ते भरले नाही गेले पाहिजे, त्यांच्यावर आले नाही झाला पाहिजे असं मला वाटतं वैयक्तिक. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग, टेक केअर, बाय एव्हरीबडी.